मित्रांनो नमस्कार. ब्रेनफूड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत असतो, वेगवेगळे घरगुती उपचार आपल्यासमोर घेऊन येत असतो. आजही या व्हिडिओद्वारे एक महत्त्वाचा घरगुती उपाय मी आपल्यासमोर आणलेला आहे. मित्रांनो, हे सर्व वस्तू, हे सर्व पदार्थ पाहताना तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की हा एवढे पदार्थ वापरून आपल्याला काही एवढा मोठा कोणता उपाय आहे. तर मित्रांनो, सर्व पदार्थ आपल्याला एकत्रित वापरायचे नाही आहेत. एक एक पदार्थ आपल्याला कसा वापरायचा आहे आणि आपल्याला जो आजार आहे तो बरा कसा करायचा आहे हे आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माझी सर्वांना विनंती राहील की आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या आयुष्यामध्ये हा आजार कधी येणार नाही. मित्रांनो, तो आजार हा कॉमन आहे, सर्वांना परिचित आहे. अनेक म्हणजे 99% लोक यामुळे परेशान आहेत. मित्रांनो, तो आजार आहे ॲसिडिटी. ॲसिडिटी आम्लपित्त, ॲसिडिटीलाच आपण आम्लपित्त हे म्हणतो. प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा हा त्रास होतच असतो. अनेक जण या आजाराने त्रस्त आहेत. वेगवेगळे अँटीसिड असतील किंवा वेगवेगळे पेन किलर ज्या मेडिसिन आहेत त्या घेऊन लोक कंटाळलेले असतात. परंतु हे पित्त किंवा आम्लपित्त ही समस्या मात्र काही गायब होत नसते. ते छाती जळजळ होणे, पोटात तीव्र वेदना होणे, ओकार येणे, मळमळ होणे, डोके दुखणे यासारखे विविध त्रास आम्लपित्त वाढल्यामुळे होत असतं. अनेक माणसांना याचा त्रास उद्भवत असतो आणि हा कॉमन त्रास आहे. परंतु यासाठी रामबाण असे 8 इलाज, रामबाण असे 8 घरगुती उपाय मी आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो बघा, ॲसिडिटीचा त्रास आपल्या जठरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होते यामुळे होतो. आणि हे आम्ल जठरामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्समधून स्रवलं जातं आणि यामुळे अन्नाचं पचन होत असतं. हे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असतं. परंतु हे आम्ल जर प्रमाणापेक्षा जास्त स्रवलं तर ॲसिडिटी आम्लपित्ताचा त्रास उद्भवतो. मित्रांनो, हाच त्रास आपल्याला पूर्णपणे अगदी समूळ मुळापासून जर गायब करायचा असेल तर त्यासाठी आयुर्वेदिक उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण मेडिसिन, वेगवेगळे मेडिसिन वापरत असतो, अँटीसिड वगैरे, तर ह्या मेडिसिनमुळं तात्पुरता इलाज आपल्याला नक्की होईल, तात्पुरतं बरं वाटेल. परंतु कायम मुळासकट जर हा उपचार जर करायचा असेल तर त्यासाठी आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. तर मित्रांनो, आपण एक एक गोष्ट, एक एक पदार्थ, या पदार्थांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ आणि नंतर आपण प्रत्येक पदार्थ आपल्याला हे आम्लपित्त नाहीसं करण्यासाठी कसा उपयोग करायचा आहे ते पाहू. मित्रांनो, ही पहिली गोष्ट आहे, हे आहे जिरं. आपण ह्या याला ओळखत असता जिरं आहे. त्यानंतर हे आहे बडीशेप. त्यानंतर हे आलं आपल्या सर्वांना परिचित आहे. हे आहे दूध, थंड दूध. त्यानंतर हा आहे गूळ. त्यानंतर हे जे आहे आपण पाहताय ते आहे तुळशीची पानं. मित्रांनो, तुळशीची पानंसुद्धा अत्यंत आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म असणारे आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढे जर आपण पाहाल तर हे आहे लवंग आणि दालचिनी. मित्रांनो, हे आहे 8 पदार्थ आणि 8 उपचार आपल्याला करायचे, 8 घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. तर चला तर आपण पाहूया हे घरगुती उपचार. मित्रांनो, आपण हे पाहताय पहिला आपण उपाय पाहणार आहोत आणि पहिल्या उपायामध्ये आपण वापरणार आहोत तुळशीची पानं. बघा, हे प्रत्येक उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काळजीपूर्वक ऐका आणि हे नक्कीच करा, आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो पहा, तुळशीची पानं आहे आणि या तुळशीचे पानामध्ये सुदिंग आणि कार्मिनेटिव्ह म्हणजेच पोटाला आराम वाटावे असे काही गुणधर्म असतात. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास थोड्याच वेळात कमी होतो. तुम्हाला तुळशी जरी छातीमध्ये जळजळ जाणवत असेल तर लगेच आपण 2-3 तुळशीची पाने ही चावून चावून खाल्ली पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो, तुळशीची पानं आपण 3-4 पानं जर कपभर पाण्यात उकळून त्याचा जर काढा केला, काढा करणं आपल्या सर्वांना माहीतच आहे. जेवढं आपण पाणी घेणार आहोत त्याचं ते पानं उकळवायचं आहे, इतकं उकळवायचं आहे की आपल्याला ते पाणी 1/3 राहिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, हे 5-6 पानं जर आपण एका ग्लासमध्ये टाकले, एका ग्लासभर पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि त्याचा काढा तयार करायचा, तो काढा आपण कंटिन्यू घ्यायचा. मित्रांनो, हे आपण उपाय 7-8 दिवस जर केला तर नक्कीच आपलं पित्त मुळासकट गायब होणार आहे. फक्त हा उपाय करताना आपण नियमितपणा, प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे. चला तर पाहूया मित्रांनो दुसरा उपाय. दुसऱ्या उपायामध्ये आपण वापरणार आहोत बडीशेप. मित्रांनो, बडीशेप जेवण झाल्यानंतर अनेक जणांना सवय असते खाण्याची, परंतु अनेक जण ही सवय टाळतात सुद्धा. मित्रांनो, जेवणानंतर बडीशेप खाणे ही अत्यंत चांगली सवय आहे, सर्वांनी ती अंगीकारलीच पाहिजे. यामुळे अन्नपचन चांगलं होण्यास मदत होते, ॲसिडिटीचा त्रास सुद्धा कमी होत असतो. बडीशेपचा काढा किंवा फेनलटी केल्यास आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होत असते. अपचन किंवा जर आपलं पोट वारंवार फुगत असेल, गॅसेस होत असतील, तर बडीशेप हा त्यावरचा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आपण नक्कीच बडीशेपचा उपयोग करत चला, आपलं पित्त गायब होईल आणि पित्त जर होतच नसेल तर भविष्यात कधीही होणार नाही. मित्रांनो, पुढचा उपाय आहे त्यासाठी आपल्याला वापरायचे दालचिनी. दालचिनी मसाल्याचा पदार्थ, अत्यंत महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे.
दालचिनी ही नैसर्गिक अँटीसिड आहे बघा. अँटीसिड टॅबलेटसुद्धा खातो, परंतु त्याचा वेगवेगळ्या शरीरावर दुष्परिणाम जास्त असतो, साईड इफेक्ट असतो. परंतु दालचिनीचा मात्र कोणताच साईड इफेक्ट नाही, कारण हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. मित्रांनो, ही दालचिनी याने बिघडलेलं पोटसुद्धा बरं होतं, अन्नपचन सुधारतं आणि शरीरामध्ये पोषण मूल्य शोषण्याचं कार्यसुद्धा करत असतं. गॅस्ट्रो इंटेस्टियल ट्रॅकमध्ये जर इन्फेक्शन झालं असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दालचिनीचा काढा अत्यंत उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये अनेक पोषक मूल्य असतात आणि म्हणून दालचिनीचा वापर आपण मसाल्याच्या पदार्थांच्या द्वारे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करतच असतो आणि म्हणून आपलं हे पित्त गायब करण्यासाठी सुद्धा दालचिनीचा वापर आपण करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण पित्त कमी करण्यासाठी पुढचा उपाय पाहणार आहोत आणि ह्या उपायामध्ये आपल्याला वापरायचा आहे गूळ. होय मित्रांनो, गूळ अनेक जणांना आवडत नाही, अनेक जणांना आवडतही असतो, परंतु मित्रांनो गूळ, या गुळामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात. शरीराला जे पोषक द्रव्य आवश्यक असतात ते द्रव्य आपल्याला मिळतात गुळामधून. आणि मित्रांनो, कधी आपण ज्यावेळेस आपण जेवण करणार आहात, जेवण झाल्यानंतर आपण छोटासा गुळाचा खडा त्यावर खाल्लाच पाहिजे. त्यामुळं आपल्याला आतड्यांची जी शक्ती ती वाढते. जेवण संपवताना जर गुळाचा खडा खाल्ला तर अन्नपचन चांगलं होतं. गुळामुळे आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक जो अल्कलाईन राहतो आणि ॲसिडिटी कमी होऊन समतोल साधला जातो. मित्रांनो, गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असतं आणि हे मॅग्नेशियम आपल्याला शरीरासाठी अत्यंत आवश्यक ठरत असतं. उन्हाळ्यामध्ये जर गुळाचं सरबत जर आपण पिलो तर शरीराचं तापमान नियमित राहण्यासुद्धा मदत होत असते. मित्रांनो, इतका गूळ फायद्याचा आहे, तर मग चला गूळ खाण्यास आपण सुरुवात करूया. आजपासून जेवण झालं की गुळाचा छोटासा खडा आपण नक्कीच खायचा आहे. मित्रांनो, पुढचा जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला वापरायची लवंग. बघा, लवंग ही सुद्धा आयुर्वेदामध्ये पारंपरिक औषधांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ह्या लवंगला स्थान आहे आणि पोटांच्या विविध विकारांसाठी लवंग गुणकारी आहे. या पदार्थामध्ये लवंगमध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म म्हणजेच वात तयार न होण्याचे गुणधर्म असतात, पोट न फुगण्याचे गुणधर्म असतात आणि म्हणून ही लवंग खाल्ल्यानंतर आपलं अन्नपचन व्यवस्थित होतं, गॅसेसचा त्रास होत नाही, गॅस आपल्याला कधी होणार नाही, आपण जेवल्यानंतर जो गॅसचा प्रॉब्लेम होतो तो आपल्याला होणार नाही. वातळ पदार्थ जर आपण खाल्ले तर त्यानंतर आपण जर लवंग खाल्ली तर निश्चित आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि गॅसही होणार नाही. लवंग आणि वेलची जेवणानंतर जर खाल्ली आपण तर ॲसिडिटीचा त्रास शून्य होऊन जातो आणि तसेच तोंडाला जर वास येत असेल तोंडाचा तर त्यावर सुद्धा हे गुणकारी आहे. म्हणून लवंग खाण्याची सवयसुद्धा आपण ठेवली पाहिजे. ही वेगवेगळी व्यसनं करण्यापेक्षा आपण ही अशी चांगली व्यसनं जर आपण आपल्या आयुष्याला आपल्या आयुष्यामध्ये जर लावून घेतली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला वेगवेगळे आजार न होण्यासाठी होणार आहे, वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी होणार आहे. मित्रांनो, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपले आजी आजोबा आपल्याला आपलं जर पोट दुखलं किंवा लहान बाळाचं कोणत्याही पोट दुखलं तर आजी आजोबा किंवा आई वडील त्याची त्याला जिऱ्याचा आणि ओव्याचा काढा द्यायची आणि त्वरित बाळ रडण्याचं थांबत होतं, कारण या जिऱ्यामध्ये गुणधर्म आहेतच तसे. म्हणून जिरे हे फार चांगलं आहे, ॲसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक या जिऱ्यामध्ये असतो, याने अपचन सुधारतं, तसेच पोटातल्या वेदनासुद्धा कमी होतात. पोटात जर दुखत असेल तर जिऱ्याची पूड आपल्याला कोमट पाण्यामध्ये घालून प्यायची. बघा मित्रांनो, एक साधारणपणे अर्धा चमचा जिरे घ्यायचं आणि एक कप आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि ते आपल्याला प्यायचे. किंवा जेवल्यानंतर जिऱ्याचा काढा जरी आपण थोडासा जर घेतला तर पोटाचा त्रास त्वरित थांबतो. पोटाचे विविध जे विकार आहेत ते थांबण्यासाठी हे अत्यंत आयुर्वेदिक आणि रामबाण असे उपाय आहेत. मित्रांनो, केवळ पित्ताचा त्रास किंवा ॲसिडिटीचा त्रासच थांबत नाही तर पोटाच्या विविध समस्या तक्रारी यानं बंद होणार आहेत. मित्रांनो, पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे आलं. आलं हे अत्यंत औषधी गुण असणारा पदार्थ आहे. याच्यामध्ये आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक तसेच 10 शामक गुणधर्म असतात. पोटातील ॲसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आल्याचा छोटासा तुकडा जर चावून खाल्ला किंवा आल्याचा रस घेतला तर निश्चित फायदा होणार आहे. आल्याचा जो रस आहे तो आपण नियमित घेतला पाहिजे. त्यानंतरचा पित्त घालवण्यासाठी, पित्त बरे करण्यासाठी आपल्याला पुढचा उपाय आहे ते म्हणजे थंड दूध. थंड दूध आपल्याला घ्यायचे, गरम नाही, थंड दूध, कारण थंड दूध पिल्यानंतर आपली ॲसिडिटी त्वरित थांबते. ॲसिडिटी झाल्यावर जर आपण थंड दूध घेतलं तर बघा, याच्यामध्ये दुधाने पोटातील ॲसिड कमी होतं, दुधात कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम अल्कलाईन असल्यामुळे
त्यामुळं आपल्या ज्या पोटातले ॲसिड जे वाढलेलं आहे ते न्यूट्रलाइज होतं, कमी होतं, नियंत्रित होतं. मित्रांनो बघा, हे होते पित्त थांबवण्यासाठी, ॲसिडिटी थांबवण्यासाठी किंवा आम्ल पित्त थांबवण्यासाठीचे घरगुती उपचार. मित्रांनो, हे घरगुती उपचार करा आणि पित्ताला कायमच आपल्या जीवनामधून पळवून लावा.